आद्याला कपड्याच्या घड्या घालायला खूप म्हणजे खूप आवडतं, त्यामुळे दररोज मी आद्याला असेच घेऊन बसते, तसेच माझी कामे पूर्ण होतात. नमस्कार, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आज आहे सोमवार आणि आज घटस्थापन आहे नवरात्रे. तर तुम्हा सगळ्यांना घटस्थापनेच्या नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आज पांढरा कलर आहे, सो पांढरा कलर घातलाय मी आणि आद्याच्या आद्याला पण पांढरी फ्रॉक घालणार आहे. आणि एवढं काही कलरचे ड्रेस साड्या आहेत का नाही बघायला लागतील, मी अजून काही केलं नाही आहे तयारी. तर सापडली की घालेल, नाही तर नसेल कलर तर नाही पण घालणार, असं काही नाही सुचवलं की मी दर कलरला तर कलर घालेलच. तर आता मी आज पायपुसण्या धुतलेत सगळ्या, काल साफसफाई पूर्ण झाली, आज पायपुसण्या धुतलेत. तर पायपुसण्या खाली टाकायला काहीच जागा नाही आहे, तर टेरेसवर टाकायला नेऊन घेऊन जाणार आहे काही 3-4 पायपुसण्या. आणि काल आम्ही ब्लँकेट धुतलेलं, तर ते एक ब्लँकेट वरतीच कुठंतरी पडलंय, ते वरती गेलोच नाही आम्ही, तर ते आणायचंय. तर चला आता टेरेसवर जाऊया. आले आता आमच्या पायपुसण्या आम्ही वाळत घातलेत आणि हे ब्लँकेट एक राहिलेलं ते पण घेतलंय. आणि आता खाली जातो. सगळा स्वयंपाक झालाय, फक्त चपाती राहिले. सो चपाती करणार आहे का, चपातीच करते. आणि काल नॉनव्हेज खाल्लेलं, काल पण केस धुतलेली पण काल रात्री नॉनव्हेज खाल्लं, त्यामुळे आज सकाळी पुन्हा केस धुतली. आणि माझ्या आय थिंक तब्येत परत खराब झाली आहे, कारण खूप लूज ड्रेस होत आहे. आद्या चल. आता माझे 3:30 आणि खूप दिवसानंतर जेवण झाल्यानंतर झोपले होते, कारण वेळेत भेटत नव्हतं झोपायला, आद्या काम व्हिडिओज, त्यामुळे आज जरा भेटला, त्यामुळे आज झोपले होते. त्यानंतर आता उठले, आद्यासाठी खाऊ बनवते, त्याचा खायचा टाईम झालाय. आणि त्यानंतर ना पॉपकॉर्न बनवणारे, खूप दिवस झाले बनवले नव्हते ना, आद्या पण खाईल त्यासाठी, तर ते काय आद्याला खायला घालते. मी पण घालून घासून घेतली जेवणाची आणि आद्या सगळे तिचे कपडे उचलते आणि कुठे पण नेऊन टाकते आणि माझं काम वाढवते. आणि बावळट मुलगी आहे नुसती, तिला अजिबात काय कळत नाही. कळतं का तुला, काय कळतं का तुला, फटके देऊ का तुला, देऊ तिकडे जाऊ नकोस, जाऊ नको. तर आता मी इथं पॉपकॉर्न बनवायला घेतलेले आहेत आणि मी कुकरमध्ये पॉपकॉर्न बनवते, ते कट केलं आणि ते जे लिक्विड असतं ते टाकलं त्याच्यामध्ये कुकरमध्ये, आणि जे कुकरचं झाकण असतं ते पालतं घातलं त्याच्यावरती. हे पॉपकॉर्न रेडी आहेत. आद्या पॉपकॉर्न आद्या. तर मी इथं टेरेसवरती आलेले आहे. आता पावसाचं खूप वातावरण झालं आहे, म्हणजे थोड्याफार वाळे असतील त्या पण ओल्या होतील, त्यासाठी मग मी घेऊन झालेले पायपुसण्या वाळलेत ते बऱ्यापैकी, तिथे घेऊन जाणार आहे आणि खाली टाकणार आहे, कारण आता काय ऊन पडायची शक्यता वाटत नाही आहे मला. आणि आता 5 वाजलेत, 5 वाजल्यानंतर थोडी ऊन पडतं, सो घेऊन जाणार आहे. बघू इथं फोटोशूट करेल मी कधीतरी, अजून वरती नाही फोटोशूट केल्यासारखं खालीच करते, तर लवकरच करेल. आणि मस्त मस्त या वातावरणात चहा पिईल, सो गेल्या गेल्या चहा करणार आहे. मी काय करते दरवेळेस की आद्यावरती काम करताना लक्ष राहत नाही, त्यामुळे मी जे काम करते त्यामध्येच आद्याला पण थोडंसं नाही का एंगेज करून देते खेळायला. जसं की आता कपड्याच्या घड्या घालताना आद्यालासुद्धा कपड्याच्या घड्या घालायला खूप आवडतात, म्हणजे ती मी जसं करेल तसं करते, त्यामुळे मग तिला पण बसवते तिथंच. आणि तिला माहीत होतं तिथं कॅमेरा चालू आहे, म्हणजे मोबाईल ठेवला आहे, त्यामुळे तिथं तिकडे बघत होते सारखं, नाटक करत होते. तिला तेवढंच पाहिजे, कुठं मोबाईल ठेवला आहे आणि कुठं तिला नाटकं करता येतील. तर तिला छोटे छोटे कपडे दिले की ती बसते, मी जसं हात करते कपडे घड्या घालते तसं ते करते. तर त्यानंतरनं जी जेवणाची भांडी पडली होती ती घासायची आहेत. आत्ता वाजले 4:30, 5 वाजलेत, आद्याला इथं खाली बसवलं बॉल देऊन. आणि त्यानंतरनं भांडी वगैरे घासून घेणार आहे. तेवढ्यात मम्मी वगैरे सगळे आले, त्यांना चहा केला आणि आद्याला पण भूक लागली होती. तर आद्याला मी आजकाल मनुके देते, जे काळे मनुके ज्यामध्ये बीन असते, तर ते मनुके आद्याला देते. जे फुल मनुका असतात त्याचे असं मधून पीस करते, कट करते, जेणेकरून आद्याला नीट खाता येतील. आणि आद्याला पण खूप आवडतात, खूप आवडीनं खाते ती. जसं की टाईमपास वेळ असतो तिला, नाही का स्वतःच्या हाताने खायला शिकवायचं, त्यासाठी असं काय काय देत असते, लाह्या शेव कधी मनुके कधी पॉपकॉर्न असं सगळं काय काय देत असते हेल्दी हेल्दी, तर ते खूप आवडतं तिला. 7:30 आणि आता स्वयंपाक करणार आहे.
तर मम्मींचा उपवास आहे त्यामुळे आम्ही तिघं जण स्वयंपाकाला आहे म्हणजे जेवायला आहे. तर सोयाबीनची भाजी करणार आहे. मी कशी सोयाबीनची भाजी करते त्याची नक्की रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आत्ता. आणि आम्ही आज घट बसवले नाही. का बसवले नाही त्याचं कारण की आम्ही इथं घट बसवत नाही. आम्ही जुन्या घरी तुम्हाला दाखवलं जिथे आजी आहेत आमच्या तिथंच आम्ही घट स्थापना करतो. आणि आमच्या दोघींना पण पिरियड्स असल्यामुळे आम्ही काही तिकडे गेलोच नाही. नाहीतर दाखवलं असतं घटस्थापना, त्यामुळे आम्ही घटस्थापना केलीच नाही. म्हणजे तिकडच्या घरी केली, इथे नाही केली. आणि मग बघू जर बाकीच्या मग. तर आता मी स्वयंपाकाला तयारी लागली. तर सोयाबीनचं हे जे पॉकेट आहे सोयाबीन, तर याच्यामध्ये एक मसाल्याची पुडी येते. त्याने टेस्ट मेकर म्हणून असते ती, त्याने खूप छान टेस्ट येते. तर हेच आम्ही दरवेळी सोयाबीन आणतो. तर आमच्या तिघांपुरतं स्वयंपाक करायचा आहे, तर आम्हाला ही एक पुडी सफिशियंट आहे. तर त्याआधी मी गरम पाणी केलं, त्यानंतर सोयाबीन टाकलं आणि खडा मसाला टाकला आहे. खडा मसाला ह्याच्यासाठी की त्याचा स्वाद सोयाबीनला यावा म्हणून. आणि ते थोडा 5 मिनटं उकळून देणार आहे तसंच, जेणेकरून ते सोयाबीन सॉफ्ट व्हावेत म्हणून. तर असंच 5 मिनटं उकळून द्यायचं त्याला. त्यानंतर तसंच मी बाजूला बाकीची तयारी करत आहे. तर 5 मिनटांनी हे बघा, ह्यातलं मी पाणी काढून घेतलेलं आहे. आणि ते सोयाबीनमधलंसुद्धा पाणी काढून घ्यायचं असतं, पण आत्ता सोयाबीन गरम आहेत त्यामुळे मी आत्ता नाही, थोडंसं सोयाबीन थंड झाल्यानंतर ना त्यातलं पाणी पिळून काढणार आहे. जर तुम्हाला हे पीस जरा मोठे वाटत असेल तर तुम्ही हे मधून कट पण करू शकता, पण मी एवढेच ठेवणार आहे. त्यानंतर इथं मी तयारी केली आहे सोयाबीन. इकडं टोमॅटो कांदा भाजून त्याची पेस्ट केली. त्यानंतर नारळ लसूण खोबरं कोथिंबीर आणि खडा मसाला हा ही पुडी त्या सोयाबीनच्या पॅकेटमध्ये भेटली होती. बाकीचे आपण रेग्युलरचे मसाले आपण टाकणार आहोत. तर इथं मी कढईत तेल गरम केलं, त्यानंतर खडे मसाले त्यामध्ये टाकले. खडे मसाले तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये आलं लसूण खोबरं कोथिंबीरीची पेस्ट टाकली. ती नीट परतून घ्यायची, त्यानंतर दुसरी पेस्ट ॲड करायची. त्यानंतर मी याच्यामध्ये टोमॅटो आणि कांदा भाजलेली पेस्ट ॲड करणार आहे. ती पण नीट मिक्स करून घेणार आणि त्यानंतर ही पण छान परतून घेणार. त्यानंतरच मी दुसरी स्टेप करणार. तोपर्यंत मी इकडं भात लावणार आहे. तर हे बघा, मी भाताचा कुकर लावला इकडे आणि इकडं तो मसाला परतून झाला आहे चांगला. तर त्यामध्ये आता बाकीचे जे मसाले आपण असतात ते ॲड करणार आहोत. तर याच्यामध्ये मी गरम मसाला, थोडीशी हळद, धने पावडर असं ॲड केलं आहे. त्यानंतर तांबडं तिखट ॲड करणार आहे कलरसाठी. आणि त्यानंतर आपलं जे घरचा मसाला असतो कांदा लसूण मसाला, तो आपल्या टेस्टनुसार ॲड करायचा आहे. कारण कोणाकोणाचा जास्त तिखट असतो, कोणाचा तिखटच नसतो, त्यामुळे आपापल्या टेस्टनुसार तो ॲड करायचा आहे. त्यानंतर जो टेस्ट मेकर आहे तो पण ॲड करायचा. आणि हे पण नीट हलवून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं, नीट परतून घ्यायचं. जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत नीट ते परतून घ्यायचा मसाला. आणि हे बघा, तेल सुटलं आहे त्याला 1 ते 2 मिनटानंतर ना. त्यानंतर पुढची स्टेप करायची. तर त्यामध्ये मी आता ही सोयाबीन ॲड करत आहे. आणि काही काही जण इथं पण मीठ घालू शकतात, पण मला मिठाचा अंदाज पाणी टाकल्याशिवाय खरंच कळत नाही, त्यामुळे मी पाणी टाकल्याशिवाय मीठ नाही टाकत. तर आपल्याला जसं हवं आहे त्यानुसार पाणी टाकायचं. जास्त पातळ पण चांगलं वाटत नाही, त्यामुळं मीडियम असं. त्यानंतर इकडे मी भाजी ठेवली आहे मीडियम गॅसवर 6 ते 7 मिनिट. त्यानंतर मी इकडे कणिक मळून घेणार आहे. मीडियम गॅसवर जास्तीत जास्त 6 ते 7 मिनिट ठेवायचं, लगेच होऊन जाते. कारण आपण आधीच सॉफ्ट करून घेतलेले असतात सोयाबीन, त्यामुळे. कणिक मळून भिजायला वेळ लागेल, त्यामुळं लगेचच कणिक मळून घेतली. आणि त्यानंतर थोडंसं टीव्ही बघितली, जेणेकरून कणिक भिजेपर्यंत टाईमपास थोडासा आई कुठे काय करते. आणि इथं मी आता चपाती करणार आहे. मम्मींचा उपवास असल्यामुळं त्या भात करून खाणार होत्या. तर इथं मी चपाती करत आहे, तुम्हाला दाखवते लास्टला माझी चपाती भुकते का नाही. बघा मग मला चपाती येतात का नाही, दाखवते तुम्हाला. आणि आजचा व्लॉग मी इथंच एंड करते. लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर करा.